हॅलो स्टुडंट, आपण मागच्या लेक्चरमध्ये ड्रग ॲक्टिंग ऑन कार्डिओवास्क्युलर सिस्टमला स्टार्ट केला आहे. आपण मागच्या लेक्चरमध्ये CHF काय आहे हे बघितलं, म्हणजे कंजेस्ट हार्ट फेल्युअर आणि CCF कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर, त्यामध्ये कार्डिओटॉनिक्स ड्रग कसे ॲक्ट करतं हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं. आजच्या लेक्चरमध्ये आपण अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रगचा स्टडी करणार आहोत. हायपरटेन्शन काय आहे? हायपरटेन्शन म्हणजे इन्क्रीज इन अ ब्लड प्रेशर. जे सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक जे ब्लड प्रेशर आहे ते इन्क्रीज होणं म्हणजे काय? हायपरटेन्शन. तर ते कसं इन्क्रीज होतं माहीत पाहिजे. हे बघा, हायपरटेन्शन काय? हायपरटेन्शन इज अनदर नेम फॉर अ हाय ब्लड प्रेशर. इट कॅन लीड टू अ सेवर कॉम्प्लिकेशन अँड इन्क्रीज द रिस्क ऑफ हार्ट डिसीज, स्ट्रोक अँड डेथ. हे हायपरटेन्शन कॉज करू शकतो. हायपरटेन्शन पर्सन्स राईज ऑफ ब्लड प्रेशर. म्हणजे ब्लड प्रेशर काय आहे? ब्लड प्रेशर इज द फोर्स एक्झर्टेड बाय द ब्लड अगेन्स्ट द वॉल ऑफ द ब्लड व्हेसल. म्हणजे जे आपल्या ब्लडच्या व्हेसल आहे आणि जे आपलं जे ब्लड आहे त्या ब्लडच्या व्हेसलवर, जे ब्लड व्हेसलचे जे वॉल आहे त्यावर ब्लड जे प्रेशर एक्झर्ट करतो ते प्रेशर म्हणजे काय? ब्लड प्रेशर. द प्रेशर डिपेंड्स ऑन द वर्क बीइंग डन बाय द हार्ट अँड द रेझिस्टन्स ऑफ द ब्लड प्रेशर. आता हाय ब्लड प्रेशर आपण दोन ह्याच्यात मेजर करतो, एक सिस्टॉलिक ब्लड प्रेशर आणि एक डायस्टॉलिक ब्लड प्रेशर. सिस्टॉलिक ब्लड प्रेशर म्हणजे ड्युरिंग कॉन्ट्रॅक्शन, जेव्हा हार्ट काय करतं, हार्ट कॉन्ट्रॅक्ट होतं तेव्हा ज्या ब्लड वेसलचं वॉल आहे त्यावर जे ब्लडद्वारे प्रेशर एक्झर्ट होतं ते प्रेशर मेजर केलं म्हणजे कोणतं? सिस्टॉलिक ब्लड प्रेशर. आणि डायस्टॉलिक ब्लड प्रेशर कोणतं? ड्युरिंग रिलॅक्झेशन, हार्ट जेव्हा रिलॅक्स होतं तेव्हा ब्लड वेसलचं जे वॉल आहे त्यावर ब्लडद्वारे जे प्रेशर एक्झर्ट होतं त्या प्रेशरला काय म्हणतात? डायस्टॉलिक ब्लड प्रेशर. सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक नॉर्मल व्हॅल्यू आहे त्यांच्या. सिस्टॉलिक ब्लड प्रेशर नॉर्मली 120 असतं आणि डायस्टॉलिक ब्लड प्रेशर किती असतं? नॉर्मली 80 असतं किंवा 75 आणि प्लस मायनस 15-20 एवढं चालतं. म्हणजे 120 प्लस मायनस 20 इट्स अ नॉर्मल. आणि डायस्टॉलिक ब्लड प्रेशर किती आहे? 75 प्लस मायनस 15 चालून जातं. हे तुमचं झालं काय? ब्लड प्रेशर. हायपरटेन्शनमध्ये काय होतं? सिस्टॉलिक ब्लड प्रेशर पण इन्क्रीज होणार आणि डायस्टॉलिक पण इन्क्रीज होणार. अशा कंडिशनला आपण काय म्हणतो? हायपरटेन्शन. हायपरटेन्शनचे दोन टाईप आहे, प्रायमरी हायपरटेन्शन आणि सेकंडरी हायपरटेन्शन. प्रायमरी हायपरटेन्शन काय आहे? त्याचे कॉजेस आर अननोन. म्हणजे कशामुळे हायपरटेन्शन झालं हे माहीत नसतं. दॅट इज द प्रायमरी, म्हणजे अननोन. त्याचे कॉजेस अननोन आहे आणि दॅट इज द प्रायमरी किंवा इशेन्शियल हायपरटेन्शन पण म्हणतात त्याला. आणि त्यानंतर आहे सेकंडरी हायपरटेन्शन. सेकंडरी हायपरटेन्शनचे कॉजेस काय असतात माहीत असतात. कशामुळे हायपरटेन्शन झालं हे माहीत असतं, हे सेकंडरी. प्रायमरी हायपरटेन्शन 90-95% ज्यांना ब्लड प्रेशर आहे, हायपरटेन्शन आहे, ते प्रायमरी हायपरटेन्शन असतं. आणि फक्त 5-10% लोकांना सेकंडरी हायपरटेन्शन असतं. सेकंडरी हायपरटेन्शन कशा कशामुळे होऊ शकतं? ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अपनियामुळे. किडनी, एखाद्याला किडनी प्रॉब्लेम आहे त्या कंडिशनमध्ये पण हायपरटेन्शन होऊ शकतं. ॲड्रेनालिन ग्लँड ट्यूमर, ॲड्रेनालिनचं सिक्रिशन इन्क्रीज करतं ते, त्यामुळे पण ॲड्रेनालिनचं सिक्रिशन इन्क्रीज झालं तर ब्लड प्रेशर हे इन्क्रीज होतं. थायरॉईड प्रॉब्लेम, थायरॉईड जे हार्मोन्स आहे ते सिक्रीट जास्त प्रमाणात झाल्यानंतर सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि ब्लड प्रेशर काय होतं? इन्क्रीज होतं. सर्टन डिफेक्ट्स, यू आर अ बॉर्न विथ अ कंजेनायटल विथ अ ब्लड वेसल. म्हणजे एखाद्याला बर्थपासूनच प्रॉब्लेम असेल, हार्ट डिसीज, तर अशा कंडिशनमध्ये पण ब्लड प्रेशर काय होतं? इन्क्रीज होतं. आणि काही मेडिकेशन घेतल्यावर, म्हणजे बर्थ कंट्रोल पिल, कोल्ड रेमेडीज, डिकंजेस्टंट, ओवर द काउंटर पेन किलर अँड प्रिस्क्रिप्शन ड्रग, इलिगल ड्रग, कोकेन आणि एम्फिटामाइन असे ड्रग घेतले तरी तुमचं ब्लड प्रेशर काय होतं? इन्क्रीज होतं. दॅट इज द हायपरटेन्शन. हे सेकंडरी हायपरटेन्शन कशा कशामुळे होऊ शकतं हे सर्व दिलं आहे. त्यामध्ये रिनल डिसीज, एंडोक्राईन डिसीज. एंडोक्राईन डिसीजमध्ये कोणकोणते आहे? कॉन्स डिसीज. कॉन्स डिसीज म्हणजे काय? अल्डोस्टेरिनम. काय अल्डोस्टेरॉनचं काय होतं? एक्सेसिव्ह सिक्रिशन होतं अल्डोस्टेरॉनचं.
adrenaline gland madhun, and this lead to production of retention of sodium and loss of potassium. Sodium cha retention hota, potassium cha loss hoto body madhe, tyamule kay honar, blood pressure increase honar. Tyanantar acromegaly, abnormal growth of hands and feet and face, that is the acromegaly. Tyanantar Cushing disease, that is the metabolic disorder, overproduction of corticosteroid by adrenaline cortex and involving obesity and increase of blood pressure. He Cushing disease, vascular causes, renal artery stenosis, coarctation of aorta manje kay, narrowing hota blood vessel. He coarctation of aorta, he बर्थ पासूनच प्रेझेन्स असतं, म्हणजे जेव्हा चाइल्ड ची बर्थ होते त्यानंतर काहींना जन्मताच हा आजार असतो, कोरक्टेशन ऑफ ओरोटा म्हणजे नॅरोइंग ब्लड वेसल. वॅस्क्युलर कॉजेस आणि ड्रग्स म्हणजे सिम्पॅथोमिमेटिक ड्रग आहे, एनएसआयडी, कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल, स्टेरॉइड मी आत्ताच सांगितलं, हे असे ड्रग पण काय सेकंडरी हायपरटेन्शन कॉज करू शकतं, म्हणजे यांचे कॉजेस काय नोन आहे. रिस्क फॅक्टर आहे काही, रिस्क फॅक्टर कोणकोणते, एज म्हणजे एल्डरली पेशंटला ब्लड प्रेशरचा त्रास होऊ शकतो, हेरिडेटरी आहे म्हणजे एखाद्याच्या फॅमिलीमध्ये ऑलरेडी ब्लड प्रेशरचा त्रास होतो तर त्याच्या पुढची जी पिढी आहे त्यांना पण होऊ शकतो. त्यानंतर अँझायटी आहे, स्ट्रेस जास्त घेतल्यामुळे पण ब्लड प्रेशर इन्क्रीज होतो. ओबेसिटी अँड लॅक ऑफ एक्झरसाईज, अल्कोहोल कन्झप्शन आणि एक्सेस प्रमाणात जर सॉल्ट इंटेक केला, सोडियमची लेवल वाढली तरी पण तुमचं ब्लड प्रेशर इन्क्रीज होणार. त्यानंतर स्पेशल पेशंट ग्रुप कोणते, रेस, एल्डरली पेशंट, डायबिटिक, रिनल डिसीज असलेले पेशंट, स्ट्रोक किंवा प्रेग्नंट वुमन, हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी आणि ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह घेणाऱ्या पिल, म्हणजे अशा जे पेशंट आहे त्यांना जनरली ब्लड प्रेशरचा त्रास होतो, दॅट इज द हायपरटेन्शनचा त्रास होतो. त्यानंतर तुम्हाला क्लासिफिकेशन बघायचं आहे अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रगचं. अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग कोणकोणते ड्रग आहे जे अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणून ॲक्ट करतात, त्यामध्ये फर्स्ट आहे डायुरेटिक्स. डायुरेटिक्स हा आपल्याला एक स्पेशल चॅप्टर पण आहे. डायुरेटिक्स काय करता, युरिनचं प्रोडक्शन इन्क्रीज करता, युरिनद्वारे सोडियम येते काय करता, एक्सक्रीट करता युरिनेशनच्या थ्रू, फोर्सफुल युरिनेशन, दॅट इज द डायुरेटिक्स. डायुरेटिक्समध्ये कोणकोणते, कार्बनिक अनहायड्रोजन इनहिबिटर आहे, त्यामध्ये एक्झाम्पल आहे ॲसिटाझोलामाइड. लूप डायुरेटिक्स आहे, त्यामध्ये एक्झाम्पल आहे फ्युरोसेमाइड, इथाक्रॅनिक ॲसिड, मर्क्युरियालिस. थायाझाईड डायुरेटिक्समध्ये कोणतं आहे, हायड्रोक्लोरोथायाझाइड्स. पोटॅशियम स्पॅरिंग डायुरेटिक्समध्ये ॲमिलोराइड, थायॲमिट्रिन, ट्रायॲमिट्रिन, स्पायरोनोलॅक्टोन आणि ऑस्मोटिक डायुरेटिक्समध्ये मॅनिटॉल. त्यानंतर सिम्पॅथोलायटिक, आपण ऑटोनॉमिक नर्वस सिस्टममध्ये सिम्पॅथेटिक ड्रग बघितले, दॅट इज द सिम्पॅथोमिमिटिक. सिम्पॅथोमिमिटिकमध्ये कोणते ड्रग बघितले, ॲड्रिनर्जिक ड्रग, ॲड्रिनॅलिन, जे काय करता पॉझिटिव्ह क्रोनोट्रॉपिक अँड पॉझिटिव्ह आयनोट्रॉपिक इफेक्ट, म्हणजे ते काय करता ब्लड प्रेशर इन्क्रीज करता, कॉन्ट्रॅक्शन काय करता इन्क्रीज करता हार्टचं. त्याच्याच ऑपोजिट हे सिम्पॅथोलायटिक अँटी ॲड्रिनर्जिक ड्रग, ते काय करणार निगेटिव्ह क्रोनोट्रॉपिक आणि निगेटिव्ह आयनोट्रॉपिक हे इफेक्ट दाखवणार, म्हणजे ब्लड प्रेशर काय करणार रिड्यूस करणार. कोणकोणते ड्रग आहे सेंट्रली ॲक्टिंग, त्यामध्ये मिथिल डोपा क्लोनिडीन, बीटा ब्लॉकरमध्ये ॲट्रेनॉल, प्रोप्रॅनॉल, मेटाप्रोलॉल. बीटा ब्लॉकर कुठं असतात, बीटा रिसेप्टर हार्टवर, आणि ते काय करता हार्टवर ॲक्ट करणार, ॲट्रेनॉल, प्रोप्रॅनॉल आणि मेटाप्रोलॉल. ते काय करता सिम्पथेटिक ॲक्टिव्हिटी ब्लॉक करणार आणि सिम्पॅथोमिमिटिक ड्रग म्हणून ॲक्ट करणार, दॅट इज द सिम्पॅथोलायटिक. अल्फा ब्लॉकर कोणकोणते, प्राझोसिन आणि फेंटोलामाइन. अल्फा रिसेप्टरला ब्लॉक करतात ते. त्यानंतर ॲड्रिनर्जिक न्यूरॉन ब्लॉकर, त्यामध्ये ग्वानिथिडीन आणि रेसरपाइन. हे झाले सिम्पॅथोलायटिक. त्यानंतर डायरेक्ट व्हॅसोडायलेशन, म्हणजे डायरेक्ट व्हॅसोडायलेशन करता असे कोणकोणते ड्रग आहे, आर्ट्रिओलर डायलेटर्स आहे, डायझॉक्साइड्स, हायड्रॅलॅझिन, मिनॉक्सिडिल आणि प्राझोसिन. व्हॅसोडायलेटर्समध्ये कोणकोणते, नायट्रोप्रिसाइड आणि प्राझोसिन्स, नॉन सिलेक्टिव्ह व्हॅसोडायलेटर्समध्ये.
त्यानंतर कॅल्शियम चॅनल ब्लॉकर, जेव्हा सोडियमची एंट्री होते सेलमध्ये, म्हणजे सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन सेलमध्ये वाढणं, तेव्हा कॅल्शियम चॅनल पण ओपन होतं आणि कॅल्शियम चॅनल काय करतं, कॉन्ट्रॅक्शनसाठी हेल्प करतं, म्हणजे कॉन्ट्रॅक्शन होतं आणि त्यामुळे काय होतं, ब्लड प्रेशर काय होणार, इन्क्रीज होणार, हार्ट रेट पण इन्क्रीज होणार अशा, त्यामुळे आपल्याला कॅल्शियम चॅनल ब्लॉकर हे ड्रग यूज करतो आपण, ज्यामुळे आपलं ब्लड प्रेशर काय होणार, रिड्यूस होईल. निफिडिपीने, विरमापिले आणि डेल्टियाझेम एंजियोटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम. एंजियोटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम काय करतो, एंजियोटेन्सिन 1 आहे, रेनिन एंजियोटेन्सिन अल्डोस्टेरॉन सिस्टममध्ये एंजियोटेन्सिन 1 हा एंजियोटेन्सिन 2 कन्व्हर्ट करायला एंजियोटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम हा हेल्प करतो. आणि एंजियोटेन्सिन 1 हा एंजियोटेन्सिन 2 कन्व्हर्ट झाल्यानंतर, एंजियोटेन्सिन 2 काय आहे, एक पोटंट व्हॅसो कॉन्स्ट्रिक्टर आहे, म्हणजे व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन करतो आर्टरीचं आणि व्हीनचं, आणि तो काय करतो, एंजियोटेन्सिन 2 परत कन्व्हर्ट होतो अल्डोस्टेरॉनमध्ये, आणि त्यामुळे सोडियमचं रिअब्झॉर्प्शन होतं, ब्लड व्हॉल्यूम वाढतं आणि ब्लड प्रेशर पण इन्क्रीज होतं. त्यामुळे आपण एंजियोटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईमला ब्लॉक करणारे ड्रग यूज करतो, त्यामध्ये कॅप्टोप्रिल, इनॅलाप्रिल, लिस्नोप्रिल आणि रॅमिप्रिल. रेनिन एंजियोटेन्सिन अल्डोस्टेरॉन सिस्टम आहे आपली किडनी, म्हणजे ब्लड प्रेशर मेंटेन करण्यासाठी आपली किडनी खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करते. त्यामध्ये तुम्हाला रेनिन एंजियोटेन्सिन अल्डोस्टेरॉन सिस्टम आहे, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये किडनी कशी हेल्प करते, अल्टरिंग अ ब्लड व्हॉल्यूम, ब्लड व्हॉल्यूम ती अल्टर करून मदत करते ब्लड प्रेशर मेंटेन करण्यासाठी. जर आपल्या बॉडीमध्ये ब्लड प्रेशर रिलीज झालं तर ॲक्टिवेट करतो बॅरियर रिसेप्टर, किडनीमध्ये जे बॅरियर रिसेप्टर आहे ते ॲक्टिवेट झालं, ॲक्टिवेट करून ते काय करतात, रिलीज करतात रेनिन. आणि जेव्हा बॉडीमध्ये सोडियमचं इंटेक कमी होईल किंवा सोडियम कमी प्रमाणात राहील, लॉस ऑफ सोडियम झालं आहे, तर त्यावेळी पण काय होणार, रेनिन रिलीज होणार. मग रेनिन रिलीज झाल्यानंतर तो काय करतो, कन्व्हर्ट करतो रेनिनला, रेनिन काय करतो, अँजियोटेन्सिनोजेनला कशात कन्व्हर्ट करतो, अँजियोटेन्सिन 1. आणि अँजियोटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम अँजियोटेन्सिन 1 कशात कन्व्हर्ट करतो, अँजियोटेन्सिन 2. अँजियोटेन्सिन 2 हा एक पोटंट सर्क्युलेटरी व्हॅसो कॉन्स्ट्रिक्टर आहे, जो कॉन्स्ट्रिक्ट करतो व्हीन्सला आणि आर्टरीओल्सला. एंजियोटेन्सिन 2 हा कशामध्ये कन्व्हर्ट होतो, अल्डोस्टेरॉनमध्ये. अल्डोस्टेरॉन काय करतो, इन्क्रीज करतो सोडियमचं रिअब्झॉर्प्शन करायला. सोडियमचं रिअब्झॉर्प्शन इन्क्रीज झालं, त्यामुळे काय होणार, ब्लड व्हॉल्यूम इन्क्रीज होणार आहे, अल्टिमेटली ब्लड प्रेशर इन्क्रीज होणार. इथं ड्रग दिले, कोणकोणत्या ड्रग कुठं ॲक्ट करणार, बीटा रिसेप्टरवर कोणते ॲक्ट करणार, प्रोप्रानॉल आणि बीटा ब्लॉकर. त्यानंतर सिम्पॅथेटिक नर्वस टर्मिनलवर ग्वानिथिडीन, ग्वानिडीन रेसरप्राइन. एंजियोटेन्सिन रिसेप्टर ऑफ वेसल, त्यामध्ये लोसार्टान. अल्फा रिसेप्टर ऑफ वेसलमध्ये प्राजोसिन आणि अल्फा ब्लॉकर. किडनीवर थायाझाइड्स. बीटा रिसेप्टर ऑफ जक्स्टाग्लोमिलर सेल्स दॅट रिलीज अरेनिन, त्यामध्ये प्रोप्रानॉल आणि बीटा ब्लॉकर. वस्क्युलर स्मूथ मसलवर हायड्रॅलॅझाईन, मिनॉक्सिडील, नायट्रोप्रुसाइड, डायझॉक्साइड, वर्मॅप्रिल अँड अदर कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. सिम्पॅथेटिक गँग्लियनवर ट्रायमिथॉपेन. हे झाले तुमचे रेनिन एंजियोटेन्सिन सिस्टम आणि कोणत्या ठिकाणी कोणते ड्रग ॲक्ट करता, म्हणजे हार्टवर जर बीटा रिसेप्टर आहे तर मग तिथं प्रोप्रानॉल आणि बीटा ब्लॉकर हे ॲक्ट करता ॲट द अँटी हायपरटेन्सिव्ह. आता आपण ड्रग बघणार आहोत स्पेसिफिकली, त्यामध्ये अल्फा मिथिल, त्यामध्ये फर्स्ट ड्रग आहे अल्फा मिथिल डोपा. अल्फा मिथिल डोपा काय आहे, हा एक स्ट्रक्चर रिलेटेड आहे कसला, डायहायड्रॉक्सी फिनिल ॲलॅनाईनचा. इट इज अ रिलेटेड टू नॅचरली ऑकरिंग डोपासारखा आहे. इट अंडरगो अ मेटाबॉलिक कन्व्हर्जन फ्रॉम अल्फा मिथिल टू नॉर फॉर्म अल्फा मिथिल नॉर इपिनेफ्रिन इन द बॉडी वी स्टोर अ रिलीज सेम ॲज अ नॉर इपिनेफ्रिन. अल्फा मिथिल डोपा ॲक्ट करतो ॲज अ
सुडोन्यूरो ह्युमरल ट्रांसमीटर अँड इट रिड्यूस अ सिम्पॅथेटिक ॲक्टिव्हिटी काय करतो, रिड्यूस करतो. अल्फा मिथिल डोपा सिम्पॅथेटिक ॲक्टिव्हिटी रिड्यूस करतो म्हणजे काय करणार, ब्लड प्रेशर रिड्यूस करणार. इट बिलीव दॅट अल्फा मिथिल डोपा ब्लॉकिंग द एन्झाईम डोपा डी कार्बोक्झिलेस अँड प्रिव्हेंट कन्वर्जन ऑफ डोपा टू डोपामिन. विथ ऑल अबव पॉसिबल ॲक्शन इट ॲक्ट ॲज अ अँटी हायपरटेन्सिव्ह अँड नॉर्मलाइज द ब्लड प्रेशर. इट इज अ वेल ॲब्झॉर्ब ओरली अँड इट एक्सक्रिटेड इन अ युरिन. ओरली ॲब्झॉर्ब होतं आणि युरिनच्या थ्रू एक्सक्रीट होतं. त्याचे काही साईड इफेक्ट आहे, सिडेशन आहे, हायपोटेन्शन आहे, हेच त्याचे कॉमन साईड इफेक्ट आहे. इट इज अ यूजफुल इन द ट्रीटमेंट ऑफ मॉइल टू मॉडरेट अ सर्व्ज हायपरटेन्शन. इट रिड्यूस अ ब्लड प्रेशर चिपली बाय रिड्यूसिंग अ पेरिफेरल वॅस्क्युलर रेझिस्टन्स. रिड्यूस करतो हा पेरिफेरल वॅस्क्युलर रेझिस्टन्स, जी सिम्पॅथेटिक ॲक्टिव्हिटी त्याला पण काय करणार, रिड्यूस. नॉरा ॲड्रेनॅलिन सिंथेसिसला इनिबिट करतो. डोपा डी कार्बोक्झिलेज त्या एन्झाईमला तो काय करतो, ब्लॉक करतो. म्हणजे डोपा हा डोपामिनमध्ये कसं कन्वर्ट होतो, डोपा डी कार्बोक्झिलेस. त्यानंतर जो अल्फा मिथिल डोपा आहे तो मिथिल डोपामिन तयार करतो आणि त्यानंतर अल्फा मिथिल नॉरॅड्रेनॅलिन रिमेन्स इनसाइड वेसिकल्स अँड रिलीज अ सेम वे ॲज अ नॉरॅड्रेनॅलिन सारखाच रिलीज करतो. आणि जी सिम्पथेटिक ॲक्टिव्हिटी नॉरॅड्रेनॅलिनची ती ब्लॉक करणार. फार्माकोकायनेटिक्स ॲब्झॉर्ब जीआयटीने होतो. हाफ लाईफ आहे त्याची 1.5 आवर. अँटी हायपरटेन्सिव्ह इफेक्ट आहे त्याचा 4 to 6 आवर. इफेक्टिव्ह ट्वाईस डेली. त्याचा डोस आहे 1 to 2 ग्राम इंडिव्हिज्युअल डोस. इंडिकेशन मॉडरेट टू सर्व हायपरटेन्शन, हायपरटेन्सिव्ह क्रायसिस, फिओसायटोक्रोमा आणि मॅलिग्नंट कॅरसिनॉइडमध्ये याचा यूज होतो, म्हणजे ॲज अ अँटी हायपरटेन्सिव्ह. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन त्याचं दिलं आहे, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं. अल्फा मिथिल डोपा फॉर्म्स अ फॉल्स न्यूरो ट्रान्समीटर अल्फा मिथिल नॉरॅड्रेनॅलिन विच कंबाईन विथ अल्फा ॲड्रिनो रिसेप्टार्स प्रेझेंट इन द सर्फेस ऑफ लोअर ब्रेन स्टेम इनहिबिटिंग द न्यूरॉन्स ऑफ न्यूक्लियस ट्रॅक्टस सोलिटेरस ऑफ वॅगस विच टर्न डिक्रीज अ सेंट्रल अँड पेरिफेरल सिम्पथेटिक ॲक्टिव्हिटी रिझल्टिंग इन अ ब्लड प्रेशर. इट ऑल्सो इनहिबिट्स डिकार्बोक्झिलेशन ऑफ डोपा अँड 5-HT दॅट इज द सिरोटोनिन दस डिक्रीज द सिम्पथेटिक टोन. इट ऑल्सो डायरेक्टली रिड्यूस रेनिन ॲक्टिव्हिटी विच इज रिस्पॉन्सिबल फॉर कन्वर्जन ऑफ रेनिन अँजिओटेन्सिन 1 to अँजिओटेन्सिन 2 देअर बाय रिड्यूसिंग अ ब्लड प्रेशर. तीन मेकॅनिझम दिले अल्फा मिथिल डोपाचं. ते फॉल्स न्यूरो ट्रान्समीटर तयार करतं. कोणतं, अल्फा मिथिल नॉरॅड्रेनॅलिन. डोपा हा डोपामिनमध्ये कन्वर्ट होतो डोपा डी कार्बोक्झिलेसच्याद्वारे, ते पण ब्लॉक करतो. नाहीतर डोपा अल्फा मिथिल नॉरॅड्रेनॅलिनमध्ये कन्वर्ट होतो आणि तो सिम्पॅथो लायटिक म्हणून तयार होतो. म्हणजे सिम्पॅथो मेमिटिक नाही राहत तो, सिम्पॅथोलायटिक म्हणजे सिम्पॅथेटिक ॲक्टिव्हिटी काय करणार, कमी करणार आणि डिक्रीज करतो ब्लड प्रेशर पेरिफेरली आणि सेंट्रली. ब्लड प्रेशर काय करतो, डिक्रीज करतो. त्यानंतर सेकंड मेकॅनिझम आहे डिकार्बोक्झिलेशन ऑफ डोपा. म्हणजे डिकार्बोक्झिलेशन ऑफ डोपाला काय करतो, तो इनहिबिट करतो आणि सिम्पॅथेटिक जो टोन आहे तो काय करतो, डिक्रीज करतो. त्यानंतर हा रिड्यूस करतो ॲक्टिव्हिटी ऑफ रेनिन. म्हणजे जो अँजिओटेन्सिन 1 आहे तो अँजिओटेन्सिन 2 कन्वर्ट होतो. तर रेनिनला जर ब्लॉक केलं, म्हणजे रेनिनची कमी केलं, तर अँजिओटेन्सिन 1 हा अँजिओटेन्सिन 2 कन्वर्ट नाही होणार. अँजिओटेन्सिन 1 हा अँजिओटेन्सिन 2 कशाने कन्वर्ट होतो, अँजिओटेन्सिन कन्वर्टिंग एन्झाईमने, आणि हा त्याला ब्लॉक करतो. ॲडवर्स इफेक्ट काय काय आहे, मेंटल सिम्पटम्स आहे सिडेशन, लॅसिट्यूड, व्हर्टिग्रो. लॅसिट्यूड काय, लॅक ऑफ एनर्जी. त्यानंतर इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स, थ्रोम्बोसायटोपेनिया. थ्रोम्बोसायटोपेनिया काय, प्लेटलेट डेफिशियन्सी, हेडॅक आहे, लॅक्टेशन आहे, सायकिक डिप्रेशन आहे, ड्रायनेस ऑफ माउथ आहे, इडेमा. इडेमा काय, स्वेलिंग कॉज बाय अकुमुलेशन ऑफ फ्लूड. जॉईंटमध्ये अकुमुलेशन होतं फ्लूडचं, दॅट इज स्वेलिंग होते आणि इडेमा म्हणजे पेन होतं.
पोस्चरल हायपोटेन्शन आणि ॲलर्जिक रिॲक्शन हे सर्व ॲडवर्स इफेक्ट आहे. युनिक साईड इफेक्ट कोणते? त्याचे फ्लशिंग ऑफ स्किन, फेल्युअर ऑफ इजॅक्युलेशन, डिप्रेशन, हिमोलायटिक ॲनिमिया, ग्रॅन्युलोसायटोपेनिया आणि हिपॅटिक डिस्टर्बन्स हे त्याचे ॲडवर्स इफेक्ट आहे, साईड इफेक्ट आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण क्लोनिडिन बघणार आहोत, क्लोनिडिनचे मेकॅनिझम आणि त्याचे ॲडवर्स इफेक्ट काय काय आहे. अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रगला आपण स्टार्ट केलं आहे, आजच्यापुरतं त्याचं क्लासिफिकेशन व्यवस्थित लिहून काढा, व्यवस्थित पाठ करा. त्यानंतर आपण एक त्या अल्फा मिथिल डोपा घेतला आहे, त्याचा मेकॅनिझम व्यवस्थित वाचा, स्टडी करा. नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला क्लोनिडिनचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शिकवलं जाईल. एवढं लेक्चर पुरेसं आहे तुम्हाला. नेक्स्ट लेक्चरमध्ये उद्या तुमचं दुसरं लेक्चर होईल, तेव्हा मी तुम्हाला क्लोनिडिनचं एक्सप्लेन करेन.